नमस्कार मित्रांनो गोल्डन अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी नाटे सागर सर आपलं स्वागत करतो आज आपल्याला युनिट फर्स्ट डिफरेन्शियल इक्वेशन यम टूचा युनिट फर्स्ट आहे डिफरेन्शियल इक्वेशन त्याची कुठले कुठले टाईप प्रिपेअर करायचे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले टाईप असतात हे बघायचं आहे आज ठीक आहे नेक्स्ट त्याच्यामध्ये डिफरेन्शियल इक्वेशन युनिट फर्स्ट आहे यम टूचं डिफरेंशियल इक्वेशन त्याच्यामध्ये तीन टाईपचे प्रॉब्लेम असतात एक असते ऑर्डर अँड डिग्रीचा प्रॉब्लेम एक असतो ऑर्डर अँड डिग्रीचा प्रॉब्लेम एक असतो फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम एक असतो सॉल्व डिफरेंशियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री असे तीन टाईपचे प्रॉब्लेम असतात असे तीन टाईपचे प्रॉब्लेम असतात असे तीन टाईपचे प्रॉब्लेम असतात पहिलं ऑर्डर आणि डिग्री ऑर्डर अँड डिग्रीचा एक फॉर्म्युला आहे डी रेस टू एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन ब्रॅकेट रेस टू यम हा जो डी रेस्ट टू यन असतो म्हणजे जी डीची जी पावर असते तो असतो यन यन म्हणजे ऑर्डर आणि हा ब्रॅकेट रेस टू यम जो असतो ते असते डिग्री ठीक आहे हे पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे ऑर्डर अँड और डिग्री दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट असतात आणि ते आर्बिटरी कॉन्स्टंट तुम्हाला रिमूव करायचे असतात ठीक आहे नेक्स्ट आता एकी इकडे एक एक्झाम्पल एक 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 लिहिलेलं आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स याच्यामध्ये बघायचं एकच आर्बिटरी कॉन्स्टंट आहे कुठला ए आर्बिट्री कॉन्स्टंट आहे आणि हा तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे मग आता तिकडे फॉर्मेशन ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन मध्ये एक्झॅक्टली हीच कन्सेप्ट आहे की एक आर्बेट्री कॉन्स्टंट असेल तर एकदा डेरिवेटिव्ह दोन आर्बेट्री कॉन्स्टंट असतील तर त्या इक्वेशनचा दोनदा डेरिवेटिव्ह तीन आर्बिट्री कॉन्स्टंट असतील तर त्या इक्वेशनचं तीन वेळेस डेरिवेटिव्ह ठीक आहे आणि तो आर्बिट्री कॉन्स्टंट तुम्हाला काय करायचं आहे रिमूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल फॉर्मेशन ऑफ डिफरेन्शियल इक्वेशनमध्ये नेक्स्ट तिसरा टाईप आहे सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री सॉल्ट डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीमध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असतं ते सॉल्व्ह करायचं असतं त्याच्यासाठी किती मेथड आहे तिकडे सात टाईप आहे त्याच्यामध्ये सात टाईप आहे म्हणजे सात टाईपचे तुम्हाला प्रॉब्लेम बघायला मिळतील ठीक आहे नेक्स्ट पहिला टाईप आहे व्हेरिएबल सेपरेबल दुसरा टाईप आहे सबस्टिट्युशन तिसरा टाईप आहे होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन चौथा टाईप आहे नॉन होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन पाचवा टाईप आहे एक्झॅक्ट डिफरेंशियल इक्वेशन सहावा टाईप आहे नॉन एक्झॅक्ट डिफरेंशियल इक्वेशन सातवा टाईप आहे लिनियर डिफरेंशियल इक्वेशन त्याच्यामध्येच एक टाईप आहे बर्नॉलिज इक्वेशन ठीक आहे असे सात टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे नेक्स्ट पहिला आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये काय करायचं असतं एक्सचीटम एक्सकडे घेऊन जायचे असते वायची टम वायकडे घेऊन जायची असते ठीक आहे नेक्स्ट सेकंड टाईप सबस्टिट्यूशनमध्ये काय करायचं असतं पुट अँगल इज इक्वल टू ग्यू अप ठेवायचं असतं मी तिकडे एक एक्झाम्पल सबस्टिट्युशनचं एक एक्झाम्पल सांगतो बघा सबस्टिट्युशनचं एक एक्झाम्पल असतं सपोज असं इक्वेशन दिलेलं असेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय सपोज टॅन स्क्वेअर एक्स प्लस वाय असं इक्वेशन दिलेलं असेल आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर ह्या टॅनचा जो अँगल दिसतोय ह्या टॅनचा जो अँगल दिसतो तो एक्स प्लस वाय दिसतोय मग मी इकडे तेच लिहिलेलं आहे पुट अँगल इज इक्वल टू यू म्हणजे ह्या ट्रिग्नॉमेट्रिकचं ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन असतील त्याचा अँगल जो असतो तो यू ठेवून द्यायचा असतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू ठेवणार हा कुठला टाईप आहे सब्स्टिट्यूशन टाईप आहे पुट अँगल इज इक्वल टू यू ठीक आहे नेक्स्ट तिसरा टाईप आहे होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे काय इक्वेशनची डिग्री सेम पाहिजे आता डिग्री सेम काय असते बघा मी इकडे एक इक्वेशन लिहितो त्याचं एक्स क्यूब डी वाय प्लस एक्स क्यूब डी वाय प्लस एक्स वाय डी एक्स इज इक्वल टू झिरो जर तुम्ही हे इक्वेशन ऑब्जर्व केलं तर याची डिग्री किती दिसते थ्री दिसते याची डिग्री टू आणि ह्या वायची डिग्री वन आणि या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे ना म्हणजे पूर्ण इक्वेशनची जी डिग्री ती किती झाली थ्री झाली म्हणजे याची डिग्री थ्री आहे याची डिग्री थ्री आहे म्हणजे काय झाली सेम डिग्री जर सेम डिग्री असेल होम तर त्याला काय म्हणणार तुम्ही होमोजिनियस डिफरेन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला कळाला तर पुढे कसं सॉल्व्ह करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले ठीक आहे नेक्स्ट चौथा टाईप आहे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पाचवा टाईप आहे एक्झॅक्ट डिफरेन्शियल इक्वेशन सहावा टाईप आहे नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट डिफरेन्शियल इक्वेशनमध्ये तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व्ह करायचा असतो कंपल्सरी काय सॉल्व्ह करायचा असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि ह्या नॉन एक्झॅक्ट फिफरेन्शियल इक्वेशनमध्ये चार टाईप आहे म्हणजे एक तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम असेल या टाईपचा असेल किंवा तिसऱ्या असेल किंवा चौथ्या टाईपचा प्रॉब्लेम असेल मग तुम्हाला ते शोधावं लागतं की इक्वेशन कुठल्या फॉर्मॅटमध्ये मग इक्वेशन जर आ, सपोज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असेल म्हणजे सेम डिग्री असेल इक्वेशनची तर तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर असा सॉल्व करू शकता आणि इकडे फॉर्म्युला असतात या पहिला टाईपचा फॉर्म्युला आहे दुसऱ्या टाईपचा फॉर्म्युला आहे तिसऱ्या टाईपचा फॉर्म्युला आहे चौथ्या टाईपचा फॉर्म्युला आहे ठीक आहे हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळतील हे फॉर्म्युले कसे ठीक आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त डिफरेंशियल इक्वेशन पहिल्या युनिटमध्ये कुठले टाईप आहे ते ते आपण डिस्कस करतोय ठीक आहे नेक्स्ट त्याच्यानंतर सातवा टाईप आहे लिनियर डिफरेंशियल इक्वेशन सगळ्यात इम्पॉर्टंट टाईप आहे लिनियर डिफरेंशियल इक्वेशन त्याच ऍडव्हान्स टाईप आहे बर्नॉलिज इक्वेशन ठीक आहे असे तुम्हाला डिफरेंशियल इक्वेशन मध्ये तीन टाईप आणि त्याचे बेसिक सात टाईप तुम्हाला बघायचे ठीक आहे ऑर्डर आणि डिग्री फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे तुम्ही याला अजून आर्बिट्री कॉन्स्टंट हा सुद्धा टाईप म्हणू शकता ठीक आहे तिसरं आहे सॉल्व डिफरेंशियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री ठीक आहे त्याच्यामध्ये सात टाईपचे प्रॉब्लेम आहे व्हेरिएबल सेपरेबल सब्स्टिट्यूशन होमोजिनियस नॉन होमोजिनियस एक्झॅक्ट नॉन एक्झॅक्ट एल डी आणि बर्नॉलीज एवढं जर तुम्ही प्रिपेअर केलं एवढे टाईप जर प्रिपेअर केले तर पहिल्या युनिटचा तुमचा स्टडी होतो ठीक आहे डिफरेन्शियल इक्वेशन यम टूमधला दुस यम टूमधला पहिला युनिट आहे डिफरेन्शियल इक्वेशन ठीक आहे नेक्स्ट तुम्हाला शंभर टक्के समजले असतील सर्व टाईप ठीक आहे डिफरेंशियल इक्वेशनचे कुठले टाईप प्रिपेअर करायचे आपल्याला एक्झामसाठी ठीक आहे नेक्स्ट जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे आणि चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर मित्रांना पण व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे कंपल्सरी आणि कुठलीही अडचण असेल कमेंट करू शकता ठीक आहे शंभर टक्के ठीक आहे धन्यवाद